आणखी एक मोठी बातमी आहे. मुंबईतील टॅक्सी रिक्षा संघटनेनं बेमुदत संपाची हाक दिली आहे. सीएनजीच्या दरामध्ये झालेली वाढ लक्षात घेता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार भाडे वाढ मिळावी या मागणीसाठी मुंबई टॅक्सी मेन्स युनियननं 15 सप्टेंबर पासून पुकारलेला बंद तुर्तास मागे घेतलेला होता. मात्र 13 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत उदय सामंत यांनी दिलेला शब्द न पाळल्याचा आरोप करत मुंबईतील रिक्षा टॅक्सी चालकांनी पुन्हा एकदा बेमुदत संपावरती जाण्याची घोषणा केली. 26 सप्टेंबर पासून हा बेमुदत संप सुरू होणार आहे. सीएनजी दरामध्ये वाढ झाली आहे आणि त्याच अनुषंगानं आता भाडेवाढ व्हावी अशी मागणी रिक्षा आणि टॅक्सी चालकांची आहे आणि त्यासाठीच हा संप पुकारण्यात येणार आहे. या संदर्भात आपण अधिक बोलूयात. टॅक्सी युनियनचे सरचिटणीस एल क्वाड्रोस आपल्यासोबत जोडले गेलेत. जी स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आता तुम्ही काय भूमिका घेतली आहे, जो संप पुकारण्यात येणार आहे आणि काय तुमच्या मागण्या आहेत? आम्ही 15 सप्टेंबरची स्ट्राईक केलं होता संपाचे आणि संप करणार होता. उदय सावंत जे आपलं इंडस्ट्रियल मिनिस्टर आहेत त्यांनी मीटिंग बोलवला होता 13 तारीखला आणि सांगितलं की तुम्ही संप करू नका. आम्ही तुमचं भाडेवाढ 10 दिवसांनी करणार आहेत आणि अजून काहीच केले नाहीये आणि त्यामुळे आम्ही या याच्यामध्ये इन प्रोटेस्ट. गव्हर्नमेंटची दिली कमिटमेंट आहे की कमिटमेंट त्यांनी पाळला नाही तर आम्ही कशाला हे करायचे. टॅक्सी आणि रिक्षा दोन्ही संपावर जाणार बेमुदत. बरं क्वाड्रस, धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. त्यामुळे मुंबईमध्ये प्रवाशांचे तर हाल होण्याची शक्यता, कारण रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी 26 सप्टेंबरपासून संप पुकारण्याची भूमिका घेतलेली आहे. उदय सामंत यांनी दिलेला शब्द पाळलेला नाही. त्याचसोबत सीएनजीची दरवाढ झाली आणि त्यानुसार भाडेवाढ व्हावी अशी मागणी रिक्षा आणि टॅक्सी चालकांची आहे.